Hello dear student, now welcome in the online batch of Sai Academy of Science, Standard 8, Subject Science ची आपली online batch सुरू झालेली आहे आणि आज आपला next video आहे, ठीक आहे. तर काल आपण मागच्या video मध्ये आपण बघितलेला आहे Kingdom 3 Fungi, ठीक आहे. मी Kingdom 3 Fungi बद्दल तुम्हाला detail information दिली आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला, व्हिडिओमध्ये पण दाखवलं की फंजाई कशा प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फंजाई असतात, ठीक आहे. त्या सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले, ठीक आहे. आजचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचा अर्थ काय होते, सजीव. ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि मायक्रो म्हणजे खूप छोटी. मायक्रो साईज म्हणजे अशी साईज की जी आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाही, त्या साईजला म्हणतात मायक्रो. आणि पूर्ण नाव काय आहे, मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. असे ऑर्गॅनिझम जे खूप मायक्रो आहे, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे खूप छोटे आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्याने पण दिसणार नाही. मराठीमध्ये त्याला सूक्ष्मजीव म्हणतात, ठीक आहे. म्हणजे जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही, एवढे ते सूक्ष्म म्हणजे एवढे ते छोटे असतात, त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे, अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. मीन्स जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर आहे, ठीक आहे, म्हणजे जेवढेही सजीव या पृथ्वीवर आहे, त्याच्यातले सर्वात छोटे सजीव हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. पृथ्वीवर खूप सजीव आहे, प्लांट आहे, ॲनिमल आहे, बर्ड आहे, ह्युमन बीइंग आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम पण आहे. म्हणजे जेवढेही पृथ्वीवर सजीव आहे, लिव्हिंग म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यातले सर्वात छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सूक्ष्मजीव जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, यांची संख्या पृथ्वीवर सर्वात जास्त आहे, ठीक आहे. पुढं बघा, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलो. म्हणून त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे, म्हणजे त्यांचे भाग केलेले आहे लक्षात राहण्यासाठी, ठीक आहे. कारण की ते आधीच तर खूप दिसत नाही उघड्या डोळ्यांना, मायक्रोस्कोपमध्ये त्यांना बघावं लागते, ठीक आहे. आणि ते लक्षात राहिले पाहिजे किती प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, कशी आहे, म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं, ठीक आहे. तर क्लासिफिकेशन तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं आहे, बरं. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच मायक्रोब्स, तर दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, प्रोकरयोट्स आणि युकरयोट्स, ठीक आहे. तर मी आधी तुम्हाला सांगितलं की सजीव दोन प्रकारचे असतात, प्रोकरयोट्स सेलवाले आणि युकरयोट्स सेलवाले, ठीक आहे. तर युकरयोट्समध्ये बघा कोण येते, युकरयोट्समध्ये येते प्रोटिस्टा जो आपण आधीच बघितला, फंजाई जे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं, अल्गी जे आपण मागच बघितलेलं आहे, म्हणजे हे तीनही मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे, ठीक आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे जुने, ते तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. मग तुम्हाला प्रोटिस्टा, फंजाई, अल्गी हे मायक्रो ऑर्गॅनिझम पण एकदम इझिली कळून जाईल, ठीक आहे. आता आज आहे आपला प्रोकरयोट्समध्ये येणारा बॅक्टेरिया, ठीक आहे. तर हा बॅक्टेरिया पण एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो कसा आहे, प्रोकरयोट्स आहे. प्रोकरयोटचा अर्थ काय झाला, मग त्याच्या बॉडीच्या आतमध्ये सेल तर आहे पण सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस नाही, ठीक आहे. तर असा हा बॅक्टेरिया लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ज्याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. तर बॅक्टेरिया हा कसा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, लक्षात ठेवायचं. मायक्रो बॅक्टेरिया लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर आहे, सजीव तर आहे, पण तो कसा आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो तुम्हाला उघड्या डोळ्यांना दिसतच नाही, ठीक आहे. तुम्हाला जर बॅक्टेरिया बघायचा असेल तर तुम्हाला मायक्रोस्कोप या डिव्हाइसचा यूज करावा लागेल, ठीक आहे. तर आज आपण बॅक्टेरियाबद्दल बघणार आहोत. फक्त चारच पॉईंट दिलेले आहे आणि चारही पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. बाजूला डायग्राम दिलेली आहे सम बॅक्टेरिया. तर अशा प्रकारचे बॅक्टेरिया असतात, ठीक आहे, जसं कोकस नाव आहे, नंतर आहे कोको बॅसिलियस, नंतर आहे बॅसिलियस, बाजूला आहे स्पिरिलियम, नंतर आहे व्हायप्रो. हे बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे आणि त्यांचे नाव आहे, जे तुम्हाला कधीच उघड्या डोळ्यांना दिसत नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आता थोड्या वेळाने की बॅक्टेरिया ॲक्च्युली दिसत कसा असतो, ठीक आहे. मी सध्या तुमच्यासमोर एक डायग्राम ठेवतो, या डायग्राममध्ये बघा बॅक्टेरिया ॲक्च्युली अशा प्रकारचे असतात, ठीक आहे. बॅक्टेरिया अशा प्रकारचे असतात, पुष्कळ डायग्राम आहे इथे, ठीक आहे. सर्वच डायग्राम तुम्ही बघून घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे, ठीक आहे. अजून मी खाली घेतो, बघा हा पण बॅक्टेरियाज आहे. हे सर्वे काय आहे, हे बॅक्टेरिया आहे तुम्हाला दिसून राहिले, ठीक आहे. तर हे त्याची इमेजेस आहे ज्यामध्ये तुम्ही बॅक्टेरियाला बघू
शकता, ठीक आहे. जेव्हा मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवेल तर तेव्हा तुमचे एकदम, ठीक आहे. तर आपण आता त्याची थिअरी बघू. सर्वात पहिले बघा, पहिला पॉईंट काय दिलेला आहे. पहिला पॉईंट आहे की पहिला तो बॅक्टेरियासमोर बघा, त्याची साईज दिलेली आहे 1 μm to 10 μm, ठीक आहे. मायक्रोमीटर म्हणतात त्याला, मीटर तर आपल्याला दिसून जाते. मायक्रोमीटर म्हणजे एवढी छोटी साईज की जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. तर बॅक्टेरिया हा कमीत कमी 1 μm असतो आणि जास्तीत जास्त तो 10 μm असतो. तर साईज तुम्ही लक्षात ठेवा, 1 μm पासून तर 10 μm बॅक्टेरियाची साईज असते. नंतर पहिल्या पॉईंटमध्ये बघा काय म्हटलं, युनिसेल्युलर. बॅक्टेरिया जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते युनिसेल्युलर आहे, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये एकच सेल आहे, एक पेशीय सजीव, म्हणजे सिंगल सेलवाले हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. नंतर बघा, इंडिपेंडंट ऑर पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. हे ऑर्गॅनिझम कसे आहे, इंडिपेंडंट आहे किंवा ते पॅरासिटिक ऑर्गॅनिझम आहे. ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करून घेतात, किंवा पॅरासिटिक म्हणजे ते दुसऱ्यावर काय आहे, अवलंबून आहे, ठीक आहे. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कोलोनीज, म्हणजे खूप वेळा काय करतात हे बॅक्टेरिया कोलोनीज तयार करतात. कोलोनीज तयार करणे म्हणजे ग्रुप तयार करणे. जसे आपल्या कॉलोनीजमध्ये घर असतात खूप सारे, तसंच पुष्कळदा हा बॅक्टेरिया एकटा पण असतो आणि पुष्कळ वेळा तो काय करतो, ग्रुपने राहतो, म्हणजे कॉलनी काय करतो, तो तयार करतो आणि ग्रुपमध्ये राहतो, ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोट विथ सेल वॉल. आता हा जो बॅक्टेरिया आहे याच्या बॉडीच्या आतमध्ये जी सेल असते ती प्रोकॅरियोटिक सेल असते, म्हणजे त्याच्यात न्यूक्लियस नसतो, पण त्याला सेल वॉल असते, म्हणजे त्याच्या सेलला एक प्रकारचं प्रोटेक्शन असते, कवर असते. बट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, ठीक आहे. डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे एका प्रकारे न्यूक्लियस त्याच्या बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला दिसत नाही, ठीक आहे. म्हणूनच त्याला प्रोकॅरियोटिक सेलवाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात, ठीक आहे. ऑर सेल ऑर्गॅनिज आर अब्सेंट, म्हणजे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये अदर जे पार्ट आहे, बॉडीच्या आतमध्ये जी सेल आहे आणि सेलच्या आतमध्ये जे अदर पार्ट आहे ते पण अब्सेंट असतात, म्हणजे ते दिसत नाही. थर्ड पॉईंट बघा, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. मग हे बॅक्टेरिया तयार कसे होतात, ठीक आहे, कशी यांची उत्पत्ती होते, तर ते रिप्रोड्यूस बाय बायनरी फिजन, म्हणजे हे एकापासून दोन, दोन्यापासून चार, अशा प्रकारे यांचं काय होते, यांचं रिप्रॉडक्शन होते, त्यालाच काय म्हणतात, बायनरी फिजन म्हणतात, ठीक आहे. बायनरी फिजन म्हणजे एकापासून दोन होणे, ठीक आहे, त्याला म्हणतात बायनरी फिजन. अशा प्रकारे यांची काय होते, निर्मिती होते, हे रिप्रोड्यूस होतात, ठीक आहे. फोर्थ नंबर बघा, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट. इन फेवरेबल कंडिशन म्हणजे यांना जर यांच्यानुसार सुटेबल वातावरण जर मिळालं, जसं पावसाचं वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे, यांना जर यांचं फेवरेबल कंडिशन म्हणजे सुटेबल वातावरण मिळालं तर काय होते, बॅक्टेरिया ग्रो विगरसली, म्हणजे हे खूप फास्ट वाढतात. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स, आणि 20 मिनिटांमध्येच यांची संख्या काय होऊन जाते, दुप्पट होऊन जाते, डबल होऊन जाते. तर हे खूप फास्ट का होतात, वाढतात. अशा प्रकारचे हे काय आहे, बॅक्टेरियाज आहे, ठीक आहे. तर आपण बॅक्टेरियाबद्दल काय बघितलं, युनिसेल्युलर असतो, तो कॉलनीमध्ये राहतो, ठीक आहे, तो प्रोकॅरियोट सेलवाला असतो बॅक्टेरिया, कारण त्याच्या बॉडीच्या आतमध्ये सेल तर असले पण सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस नसतो किंवा अदर पार्ट नसतात सेलच्या आतमध्ये, त्याची पण त्याला सेल वॉल असते, त्याच्या बॉडीच्या आतमध्ये जी सेल आहे त्याला एका प्रकारचं प्रोटेक्शन असते, ठीक आहे. नंतर दे प्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन, म्हणजे त्यांची उत्पत्ती कशी होते, ते तयार कसे होतात, तर बायनरी फिजनने होतात, एकापासून दोन, दोनापासून चार, अशा प्रकारे त्यांची संख्या वाढत जाते. नंतर काय बघितलं आपण की फेवरेबल कंडिशन, त्यांना सुटेबल वातावरण जर मिळालं तर ते खूप फास्ट वाढतात आणि 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या काय होऊन जाते, डबल होऊन जाते, ठीक आहे. तेवढं आपण बॅक्टेरियाबद्दल आता बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला बॅक्टेरिया दाखवतो व्हिडिओमध्ये, तो बॅक्टेरिया कसा दिसतो, ठीक आहे. तर बघा, बॅक्टेरिया तुमच्या समोर आहे. आता मी बघा, पहिले तुम्ही हे डायग्राम बघून घ्या की बॅक्टेरिया कसा तुम्हाला दिसून राहिलेला आहे, ठीक आहे. मी मोठा करतो व्हिडिओज, ठीक आहे. आता बघा, बॅक्टेरिया तुमच्या समोर आहे. हा वरचा जो भाग आहे त्याला कॅप्सूल म्हणतात. हे बॅक्टेरियाची सेल वॉल आहे, जी मी तुम्हाला आता म्हणत होतो, ठीक आहे. नंतर सेल मेम्ब्रान आहे, म्हणजे हा एका प्रकारचा कवर असतो, कवरच्या वरती काय मग सेल वॉल आहे, ठीक आहे. नंतर DNA आहे, हा बॅक्टेरियाच्या आतमध्ये जो पार्ट असतो याला DNA म्हणतात. DNAच्या आजूबाजूचा जो भाग आहे हा लिक्विडसारखा भाग असतो, याला म्हणतात सायटोप्लाझम, ठीक आहे. आणि हे जे दिसून राहिले बाजूला धाग्यासारखे याचे थोडे थोडे निघालेले, याला म्हणतात फ्लॅजेलम, ठीक आहे. तशा प्रकारचा हा बॅक्टेरिया असतो, ठीक आहे.
जो आपल्याला उघड्या डोळ्यानं कधीच दिसणार नाही, हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, आता मी व्हिडिओ प्ले करतो. तर आता मी बघा हा व्हिडिओ प्ले करतो. बॅक्टेरिया दिसेल कसं, याचे पार्ट आहे. ठीक आहे, थोडा व्हिडिओ समोर घेतो म्हणजे जवळ आल्यावर तुम्हाला अजून लक्षात येऊन राहिलं की बघा DNA कशाला म्हणतात, सायटोप्लाझम ॲक्च्युली कसा आहे, फ्लॅजिलियम कसा आहे, सेल वॉल कोणती आहे, त्याचा कॅप्सूल कसा आहे, त्याचा सेल मेम्ब्रेन कसा आहे, अशा प्रकारे या बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर असते. ठीक आहे, पुढेही घेतो मी व्हिडिओ अजून. दिसून राहिला बॅक्टेरिया, बघून घ्या, कारण की तुम्हाला तर बॅक्टेरिया दाखवणार नाही कोणी. ठीक आहे, मायक्रोस्कोपमध्ये बघावा लागतो, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक्टेरिया दिसून राहिला की बॅक्टेरिया नेमका कशा प्रकारचा असतो. ठीक आहे, जो आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही. ठीक आहे, आता बघा वेगळा लुक, हा पण बॅक्टेरियाच आहे, पण याच्या अगोदर आपण त्याला आतमधून बघितला, आता आपण त्याला कम्प्लीट बाहेरून बघून राहिलो की अशा प्रकारचा बॅक्टेरिया असतो. ठीक आहे, पण याच्या आतमधलं स्ट्रक्चर पण आपण बघितलेलं आहे. बघा अशा प्रकारचा हा असतो, पाण्यामध्ये जनरली मिळतो हा. ठीक आहे, अशा प्रकारे बघा हा बनतो, कसा बनतो हा. ठीक आहे, सिंगल सेलवाला असतो, सेलचं डिव्हिजन होते, एकापासून दोन, दोनापासून चार, अशा प्रकारचे हे बॅक्टेरिया काय होतात, तयार होतात. बघा नंतर हा असा दिसतो तयार झाल्यावर, याच्या अगोदर आपण त्याला आतमधून बघितलेलं आहे, हे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. आता बाहेरून आपण बघून राहिलो की बॅक्टेरिया कसा दिसतो. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल, आता हा पण बॅक्टेरियाच आहे बघा, जो दिसून राहिला आहे तुम्हाला. ठीक आहे, हा स्पायरो चेता आहे, त्याच्यातला बॅक्टेरियाच आहे हा एका प्रकारे. तर अशा प्रकारचे हे बॅक्टेरिया असतात. ठीक आहे, जे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, तर सोपा टॉपिक होता, एक वेळा टेक्स्टबुकमधून रीड करून घ्या, आपले व्हिडिओ पुन्हा बघा एक दोन वेळा आणि तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, तर पुढचा टॉपिक जो आहे आपला प्रोटोझोआ, हा प्रोटोझोआ आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, व्हिडिओ कसे वाटत आहे तुम्हाला सांगा मला, आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.